जस्टोदर रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा. पुढील रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनीर डोसा कसा करायचा याची रेसिपी शेअर केली होती, आता आपण त्याची चटणी कशी करायची ते पाहू. एक मोठी वाटी ओलं खोबरं, लाल मिरच्या 4 ते 5, कढीपत्त्याची काही पाने, चिमूटभर साखर, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचे, मोहरी, हिंग. सर्वप्रथम आपण कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाली की त्यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची. आता ही डाळ सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची. याच पद्धतीने हरभऱ्याची डाळ पण भाजून घ्यायची. या दोन्ही पण डाळी थंड होऊ द्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसलेले ओले खोबरे, भाजलेल्या दोन्ही डाळी, लाल मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि साखर घालायची आणि पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. लाल मिरचीचे प्रमाण तुम्हाला चटणी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे ठेवा. चटणी अर्धवट बारीक झालेली आहे. आता यामध्ये अजून थोडेसे पाणी घालून घ्यायचे व चवीप्रमाणे मीठ घालून चटणी 1 ते 2 वेळेस मिक्सरवरती फिरवून घ्यायची. चटणी बारीक झालेली आहे. आता याला आपण मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची. फोडणी करत असताना माझा व्हिडिओ इथे शूट झालेला नाही आहे, पण आपल्याला नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्ह सोबत शेअर करा. थँक्यू.